पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासामध्ये साधारण 24 नवीन रुग्ण कोरोनाचे आढळून आलेले आहेत। या 24 पैकी आतापर्यंत आपण 22 जणांना डिस्चार्ज या 24 धरून एकूण रुग्णांची संख्या आतापर्यंतची 98 होते। 98 पैकी आपण 22 जणांना आपण डिस्चार्ज दिलेला आहे आणि 71 केसेस या आज आपल्याकडे ऍक्टिव्ह केसेस आहे। काल मितीपर्यंत एकंदर 2 डेथ झाले होते, त्यामध्ये अजून तिघांची वाढ होऊन 5 मृत्यू झालेले आहेत। त्यापैकी एक डेथ, एका व्यक्तीचा डेथ हा ससूनमध्ये आणण्यापूर्वीच किंबहुना ब्रॉड डेड असं त्याला आणण्यात आलं होतं। सिम्पटम्स पाहून त्याचा स्वॅब घेतला असता तो पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे। त्या व्यतिरिक्त एक 52 वर्षाची व्यक्ती, ती सुद्धा पॉझिटिव्ह आढळून आलेली आहे, त्याचाही डेथ झाला आहे। तिसरा डेथ जो झाला आहे तो आपल्या औंधच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेला आहे। त्याच्यामध्ये पूर्ण त्याचं ऑर्गन फेल्युअर ऑलरेडी झालेलं होतं आणि त्याचं इन्सिडेंटल फाइंडिंग म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आलेलं आहे। सो असे एकंदर 3 डेथ अतिरिक्त होऊन एकूण कोरोना पॉझिटिव्ह डेथची संख्या 5 गेलेली आहे। या डेथ किंवा या जे काही जास्त रुग्णांची संख्या लक्षात घेता शहरामधल्या काही विशिष्ट भागातून जास्त केसेस येत आहेत का, याची छाननी दोन्ही महापालिका करता आहेत आणि त्या आधारे पुढची लाईन ऑफ ॲक्शन किंवा पुढे काय करायचे याची निर्णय घेतला जाईल।